इंदिरा गांधी, इंदिरा फिरोज गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी अलाहाबाद उत्तर प्रदेश येथे झाला. वडिलांचे नाव जवाहरलाल आणि आईचे नाव कमला होते. त्यांचे शिक्षण अहमदाबाद, पुणे, मुंबई, कलकत्ता या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला, पण काही कारणास्तव पदवी न मिळवताच त्या भारतात परत आल्या. त्यांचा विवाह फिरोज गांधी यांच्यासोबत झाला. 1930 सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या वेळी काँग्रेसच्या स्वयंसेवकाला सहाय्य करण्यासाठी त्यांनी लहान मुलांची वानर सेना स्थापन केली. 1942 चले जाव आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि त्याबद्दल तुरुंगवासही भोगला. 1955 राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीच्या त्या सदस्य बनल्या. पुढे 1959 राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड झाली. 1964 पंडित नेहरूच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान बनले. त्या मंत्रिमंडळात इंदिराजींनी माहिती आणि नभोवाणी खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. 1966 लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला. 1969 काँग्रेस पक्षात फूट पडून जुन्या काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली सिंडिकेट काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिकेट काँग्रेस असे दोन वेगळे पक्ष अस्तित्वात आले. याच वर्षी त्यांनी पुरोगामी आणि लोककल्याणकारी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी जोरदार मोहीम उघडली. प्रथम त्यांनी देशातील 14 बड्या बँकांचे राष्ट्रीयकरण केले. याशिवाय संस्थानिकाचे तनखे रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 1971 इंदिराजींनी लोकसभा विसर्जित करून लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक घोषित केली. या निवडणुकीमध्ये त्यांनी गरिबी हटावची घोषणा दिली. या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष प्रचंड बहुमताने विजयी झाला. काँग्रेस पक्षाची सर्व सूत्रं त्यांच्या हाती आली. त्या काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या बनल्या. भारतावर सतत आक्रमण करणाऱ्या पाकिस्तानच्या पूर्व बंगालमधील गांजलेल्या प्रजेला स्वतंत्र करण्यासाठी लष्करी मदत करून त्यांनी भारतदृष्ट्या पाकिस्तानचे बांगलादेश आणि पाकिस्तान असे दोन तुकडे केले. तत्पूर्वी इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे अमेरिकेशी असलेले घनिष्ठ संबंध विचारात घेऊन मोठ्या धूर्तपणे 1971 सोव्हिएत युनियनशी 20 ऐतिहासिक असा मैत्री व परस्पर सहकार्य करार घडवून आणला. त्यांची ही असामान्य कामगिरी लक्षात घेऊन राष्ट्रपतींनी त्यांचा 1971 भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव केला. 1872 इंदिराजींनी पाकिस्तानशी द्विपक्षीय शिमला करार करून आपल्या मुस्तदगिरीचे दर्शन घडवले. 1975 अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिराजींची रायबरेली मतदारसंघातून लोकसभेवर झालेली निवड अवैध ठरवली. इंदिरा गांधींनी 1975 आणीबाणी लागू केली, पण भारतातील लोकशाहीप्रेमी जनता त्यामुळे नाराज झाली. 1977 लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला हार खावी लागली. स्वतः इंदिरा गांधी रायबरेली मतदारसंघातून पराभूत झाल्या. परिणामी जनता पक्षाच्या हाती सत्ता गेली, पण त्या पक्षाचे सर्व सरकारमधील घटक पक्षांचे भांडणं लागल्याने 1980 मुदतपूर्व झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दैदीप्यमान विजय मिळवला आणि इंदिराजी पुन्हा भारताच्या पंतप्रधान झाल्या. 1882 दिल्लीत नव्या आशियाई स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. 1983 नवी दिल्लीत अलिप्ततावादी राष्ट्रांची 7वी शिखर परिषद भरली होती. या परिषदेचे तसेच अलिप्त राष्ट्र चळवळीचे नेतृत्व इंदिरा गांधी यांच्याकडे सोपवण्यात आले. पाकिस्तानच्या चिथावणीने पंजाबमधील शीख अतिरेकी पंजाबचे स्वतंत्र खलिस्तान नावाने राष्ट्र निर्माण करण्यासाठी विघातक कारवाया करू लागले. शीख अतिरेकी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरासारख्या पवित्र जागेत सशस्त्र ठेवू लागले. त्यामुळे इंदिराजींनी देशहितासाठी सुवर्ण मंदिरामध्ये सैन्य घुसवले. सैनिकी कारवाई करून देशद्रोही अतिरेक्यांना मारावे लागेल या घटनेने काही अविचारी शिखांचे माथे भडकले. परिणामी 31 ऑक्टोबर 1984 सतवंत सिंग आणि बियंत सिंग या शीख
शरीररक्षकांनीच त्यांना गोळ्या झालून घालून ठार केले. इसवी सन 1971 त्यांना भारतरत्न मिळाले होते. त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. भारतरत्न मिळवणाराही पहिलाच महिला होत. 31 ऑक्टोबर 1984 इंदिरा गांधी यांचे निधन झाले. अशा होत्या इंदिरा गांधी. धन्यवाद.